गणेशोत्सव कालावधीत कोल्हापूर शहरात गणेशोत्सवासाठी जिल्ह्यातून ग्रामीण भागातून गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर येतात. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय असते. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ग्रामीण भागातून महिला मोठ्या संख्येनं शहरात येतात. मात्र शहरात महिला स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्यानं या महिलांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं महिलांसाठी शहरात फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख दुर्गेश लिंगरस यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांच्याकडे केली. त्याचबरोबर शहरातल्या यात्रीनिवास, लॉजिंग, बोर्डिंग आणि हॉटेल्समधील स्वच्छतागृह महिलांसाठी उपलब्ध करून द्यावेत, या संदर्भात तशा सूचना हॉटेल व्यावसायिकांना द्याव्यात आणि गणेश विसर्जनाच्या वेळी मूर्तीदान केल्यानंतर या गणेश मूर्तींची विटंबना होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. गणेशोत्सव काळात संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये म्हणून शहरात स्वच्छता आणि औषध फवारणी करावी अशी मागणी यावेळी दुर्गेश लिंगरस यांनी केली. यावेळी आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी दत्ताजी टिपुगडे, योगेश शिंदे, रवी चौगले, विराज ओतारी, अभिजित बोक्षेट, शशिकांत बिडकर, मेघना पेडणेकर, दीपाली शिंदे, कविता सुतार, सुजाता सोहनी, मंजित माने यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.